नमस्कार मित्रांनो, मी आहे ज्ञानेश्वर कवर। स्वागत आहे आपलं डीके मल्टीमीडिया सर्व्हिसेस या आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, तुम्ही जर पंतप्रधान पीक विमा योजना खरीप 2021 याच्यासाठी जर अर्ज केला असेल मित्रांनो, तर तुमच्या पिकाचं जर नुकसान झालं असेल तर तुम्हाला नुकसान झाल्यापासून 72 तासाच्या आत तुमच्या पीक विम्याचा दावा करायचा आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की तुमच्या पीक विम्याचा दावा कसा करायचा आहे। चला तर मित्रांनो, कुठेही जाऊ नका, अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अगदी सोपा आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलमधल्या गुगल प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे आणि त्यामध्ये क्रॉप इन्शुरन्स हे जे काही ॲप्स आहे मित्रांनो, तर ही तुम्हाला डाउनलोड करायची आहे। तर बघा, या क्रॉप इन्शुरन्सचा सिम्बॉलसुद्धा तुम्हाला दिसत असेल, असा सिम्बॉल आहे, ठीक आहे। डाउनलोड केल्यानंतर ती तुम्हाला ओपन करायची आहे। मी आधीच डाउनलोड केली होती, त्यामुळे मी आता डायरेक्ट ओपन करतो। तर बघा, ॲप्स ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा काही प्लॅटफॉर्म येणार आहे। तर बघा, तुम्हाला आता इथं लँग्वेज जर चेंज करायची असेल तर तिथं बघा सगळ्यात चौथा ऑप्शन चेंज लँग्वेज, याच्यामध्ये तुम्ही लँग्वेजसुद्धा चेंज करून घेऊ शकता, मराठी करायचे आणि अप्लाय करायचं, ठीक आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, परत तुम्हाला हे ॲप ओपन करायचे आहे, म्हणजे तुम्हाला आता मराठीमध्ये ते ॲप दिसणार आहे। त्यानंतर इथं जो काही 3 नंबरचा ऑप्शन आहे, नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला 3 नंबरचा ऑप्शन बघा मित्रांनो, याच्यातला पीक नुकसान, ठीक आहे। तर या पीक नुकसान याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर जो काही पहिला ऑप्शन आहे, पीक नुकसानीची पूर्वसूचना, या बटणावर क्लिक करायचं आहे। नंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे, तर तुम्ही मोबाईल नंबर एंटर करायचा आहे, त्या मोबाईलवर OTP जाणार आहे, ठीक आहे। तर तुम्हाला OTP व्हेरीफायसुद्धा करून घ्यायचा आहे। OTP व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला आता इथं असं काही पेज येणार आहे। त्यानंतर बघा, इथं हंगाममध्ये तुमचा खरीप हंगाम आहे का रब्बी हंगाम आहे, तर तो ती निवडून घ्यायचा आहे, ठीक आहे। आता सध्या खरीप हंगाम आहे, त्यामुळे मी खरीप हंगाम निवडतो। त्यानंतर बघा, इथं वर्ष तुम्हाला 2021 निवडायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा, इथं 2 योजना आहेत, एक आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि नंतर आहे वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स स्कीम। जर तुमचं सोयाबीन, तूर, मूग, उडीद असं काय असेल तर मग तुम्हाला 1 नंबरचा ऑप्शन निवडायचं आहे, आणि जर तुमचं जर फळबाग वगैरे असेल तर मग तुम्हाला 2 नंबरचा ऑप्शन निवडायचं आहे, ठीक आहे। तर आपल्याकडे सोयाबीन, तूर, मूग असं काय आहे, त्यामुळे मी काय करतो, प्रधानमंत्री फसल विमा योजना हे ऑप्शन सिलेक्ट करतो। त्यानंतर बघा, इथं राज्य, आपलं जे काही राज्य आहे तर ते राज्य निवडायचं, ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला निवडा बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा, इथं नोंदणीचा स्रोत, तुम्हाला इथं बँक, CSE, फार्मर ऑनलाईन किंवा मग इंटरमिडिएरी, म्हणजे तुम्ही बँकेतून जर विमा भरला असेल तर मग बँक ऑप्शन निवडायचं। तुम्ही जर CSE सेंटरवाल्याकडून भरला असेल विमा तर मग CSE निवडायचं। तुम्ही जर स्वतः हा फॉर्म भरला असेल पीक विम्याचा तर मग तुम्हाला फार्मर ऑनलाईन हा ऑप्शन निवडायचा, आणि हे 3 ऑप्शन असते आणि खालचा जर असेल इंटरमिडिएरी तर मग ते ऑप्शन भरायचं। तर मी काय निवडतो, CSE ऑप्शन हे निवडून टाकतो। त्यानंतर बघा, तुम्हाला इथं अर्ज किंवा मग पॉलिसी क्रमांक नोंदवा, याच्यामध्ये तुमचा जो काही CSE ID वाल्याने जे काही पावती दिली असते त्याच्यावर तुमचा अर्ज किंवा मग पॉलिसी क्रमांक असतो, ठीक आहे। तर तो तुम्हाला इथं एंटर करायचा आणि त्यानंतर यशस्वी बटणावर क्लिक करायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा, तुमच्यासमोर असं काय येणार आहे, तुम्हाला आता इतर पर्याय निवड्यामध्ये तुमचा पॉलिसी क्रमांक दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा, इथं सगळे तुमचे डिटेल येणार आहे, तुमचं शेतकऱ्याचं नाव, राज्य, जिल्हा, खाते क्रमांक, विमा हप्ता किती भरला आहे, मोबाईल नंबर येणार आहे, नातेवाईकाचं नावसुद्धा येणार आहे। तुम्हाला आता काय करायचं आहे, यादीतून अर्जाची निवड तुम्हाला करायची आहे। तर बघा, तुमचं जर सोयाबीन असेल तर तुम्हाला इथं सोयाबीन वगैरे काय दिसत आहे मित्रांनो, ठीक आहे, तर तुम्हाला ते त्यावर टिक करायचे, ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला आलू तर टाईम करायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा, इथं घटनेचा प्रकार, तर तुम्हाला इथं घटनेचा प्रकार निवडून घ्यायचा। बघा, इथं वेगवेगळे ऑप्शन आहेत, जर तुमचं जे काही नुकसान झालेलं आहे तर हे अतिवृष्टीनं जर झालं असेल तर मग तुम्हाला काय करायचं, एक्सेस रेनफॉल हे ऑप्शन निवडायचं आहे। तुमचं जर चक्रीवादळ नुकसान झालं असेल, सायक्लोन, परत चक्रीवादळामध्ये पाऊस झाला असेल तर सायक्लोन रेन्स, परत डिसीजनं काही नुकसान झालं असं म्हणजे वेगवेगळ्या किडीनं, तर मग डिसीज ऑप्शन निवडायचं। ड्रॉट म्हणजे दुष्काळनं झालं असेल तर दुष्काळ, ठीक आहे। फायर ड्यू टू नॅचरल कॉजेस, असे बाकीचे ऑप्शन आहेत मित्रांनो, ठीक आहे। तुमचं जे काही ऑप्शन आहे ते तुम्ही याच्यातून निवडून घ्यायचं आहे। तर मी काय करतो, एक्सेस रेनफॉल यावर ऑप्शन निवडतो। त्यानंतर बघा, इथं घटनेचा दिनांक, तुमचं ज्या दिवशी नुकसान झालेलं आहे तो दिनांक तुम्हाला निवडून घ्यायचा आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा, इथं घटनेच्या वेळेस पीक वाढीचा टप्पा, तर बघा इथं स्टँडिंग क्रॉप, हार्वेस्टेड, कट अँड स्प्रेड ऑर बंडेड कंडिशन फॉर ड्राइंग, म्हणजेच काय मित्रांनो, तुमचं जर उभं पिकाचं जर नुकसान झालं तर तुम्हाला 1 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। कोणता, स्टँडिंग क्रॉप। तुमचं जर हार्वेस्टेड झालं असेल पीक तर मग तुम्हाला 2 नंबरचा ऑप्शन, आणि जर ते कापलेलं असेल तुम्ही आणि ते असं पसरट असेल तर मग तुम्हाला 3 नंबरचा ऑप्शन निवडायचा आहे, ठीक आहे। तुमचं जे काय असेल ते तुम्ही याच्यातला ऑप्शन निवडून घ्यायचं। तर माझं काय उभं पीक आहे, त्यामध्ये स्टँडिंग क्रॉप हे ऑप्शन निवडायचं। त्यानंतर बघा, इथं नुकसान भरपाईची संभाव्य टक्केवारी,
तुम्हाला इथं टक्केवारीमध्ये नुकसान द्यायचं मित्रांनो, ठीक आहे? तर जेवढं काय तुमचं टक्केवारीचं नुकसान असेल तेवढं तुम्हाला टक्केवारीमध्ये द्यायचं आहे. त्यानंतर शेअरमध्ये तुम्हाला काहीच लिहायचं नाही आहे, ठीक आहे? त्यानंतर बघा तुम्हाला फोटो अपलोड करा, तुमचं जे काही नुकसान झालेलं आहे तर तुम्हाला इथं फोटो अपलोड करायचा आहे मित्रांनो. आणि तो फोटो असा अपलोड करायचा जिथं पिकाचं तुमचं नुकसान झालेलं आहे त्या पिकामध्ये उभं राहून ज्या शेतकऱ्यानं पीक विमा भरला आहे त्यांचा फोटो त्या पिकामध्ये उभा असलेला असला पाहिजे मित्रांनो, ठीक आहे? तर बघा तुम्हाला अपलोड फोटो करायचा आहे, त्यानंतर तुम्हाला आलो करायचं आहे. तुमचा जिथं काही फोटो असेल तर तो तुम्ही अपलोड करून घ्यायचा आहे, ठीक आहे? तर बघा मी अपलोड करून दाखवतो. तर बघा मित्रांनो मी इथं सॅम्पल फोटो म्हणून अपलोड केलेला दाखवलेला आहे तुम्हाला, ठीक आहे? याच्यामध्ये तुम्हाला ज्या शेतकऱ्याच्या नावावर पीक विमा आहे तर तो इथं माणूस उभा असला पाहिजे, ठीक आहे? त्यानंतर बघा इथं शेतकऱ्याचं नाव वगैरे ऑटोमॅटिक येणार आहे. त्यानंतर सादर करायचं काही बटन आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो तुम्ही इथं व्हिडिओसुद्धा अपलोड करू शकता जर तुम्हाला तो करायचा असला तर. हा ऑप्शनलमध्ये जर तुम्ही केला तर मग एकदम चांगलं होईल, ठीक आहे? त्यानंतर तुम्हाला इथं सादर करा बटनावर क्लिक करायचं आहे, ठीक आहे? त्यानंतर बघा मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर असं येणार आहे डॉकेट आय डी. तर हा डॉकेट आय डी तुम्हाला लिहून ठेवायचा आहे किंवा तुम्ही याचा स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता, कारण की तुमच्या अर्जाची सद्यस्थिती पाहण्यासाठी हा डॉकेट आय डी कामी येणार आहे. त्यानंतर तुम्हाला ठीक आहे या बटनावर क्लिक करायचं. आता तुमच्या अर्जाची स्थिती तुम्ही कशी पाहू शकता हे आपण आता बघूया. तर बघा मित्रांनो तुम्हाला परत हे ॲप ओपन करायचे, नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा. त्यानंतर तुम्हाला पीक नुकसान, त्यानंतर तुम्हाला पीक नुकसान सद्यस्थिती या बटनवर क्लिक करायचं आहे, ठीक आहे? त्यानंतर बघा इथं डॉकेट आय डी, तुमचा जो काही डॉकेट आय डी तुम्हाला स्क्रीनवर दिसत होता तो याच्यामध्ये नोंदवायचा आणि त्यानंतर यशस्वी या बटनावर क्लिक करायचं आहे, ठीक आहे? त्यानंतर बघा मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर असं काय येणार आहे पीक नुकसान सद्यस्थिती तपशील, ठीक आहे? तुमचा डॉकेट आय डी इथं दिसणार आहे, हंगाम वर्ष शेतकऱ्याचे नाव मोबाईल गाव जिल्हा पीक अर्ज क्रमांक घटनेचा प्रकार घटनेचा दिनांक सादर करण्याचा दिनांक सादर केलेले विमा कंपनीचे कार्य अशा प्रकारे तुम्हाला हे डिटेल इथं दिसणार आहे, ठीक आहे? तर तुम्ही डॉकेट आय डी टाकून अशा प्रकारे तुमचा जे काही अर्ज केला तुम्ही क्लेमचा तर तो तुम्ही चेक करू शकता. म्हणजे त्याची परिस्थिती जर पाहायची असेल तुम्हाला सद्यस्थिती तर ती तुम्हाला अशा प्रकारे चेक करायची आहे, ठीक आहे मित्रांनो? तर अशा प्रकारे मित्रांनो जर तुमच्या पिकाचं नुकसान झालं आहे तर तुम्ही पीक विम्याचा अर्ज असा क्लेम करू शकता, ठीक आहे मित्रांनो? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला इतरांनासुद्धा शेअर करा, ज्यांना कोणाला त्यांचा पीक विम्याचा क्लेम करायचा असेल त्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा मित्रांनो. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच व्हिडिओ मिळण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.